नमस्कार, मी डॉक्टर अमृता कुलकर्णी. आपण वेट लॉसचे व्हिडिओ बघतोय, आपण वेट लॉस टिप्स बघतोय, वेट लॉस डाएट प्लॅन बघितलेला आहे. तर या सगळ्यामध्ये अजून एक लोकांमध्ये कन्फ्युजन आहे की मी प्रत्येक टिप्सच्या वेळेस किंवा प्रत्येक व्हिडिओमध्ये मोस्ट ऑफ वेट लॉसच्या टिप्स सांगताना सांगते की ब्रेकफास्ट स्किप करू नका, ब्रेकफास्ट चुकवू नका, ब्रेकफास्ट नक्की करा. तर का करायचा ब्रेकफास्ट किंवा ब्रेकफास्टचे ऑप्शन्स काय असावे जर तुम्ही वेट लॉस डाएटवर आहात. वजन कमी करण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर ब्रेकफास्ट स्किप न करणं हे अतिशय महत्वाचं आहे. तर चला आज तेच बघूयात. कारण जेव्हा मी कमेंट्स वाचते किंवा मी कमेंट्सला उत्तरं देते तेव्हा बऱ्याचशा गोष्टी माझ्या लक्षात येतात की बाबा लोकांमध्ये नक्की कन्फ्युजन काय आहे. तर जेव्हा मी कमेंट्स वाचल्या की वेट लॉस टिप्स किंवा वेट लॉस डाएटवरच्या, तर माझ्या असं लक्षात आलं की बऱ्याच लोकांना हे पटतं किंवा जरी म्हणजे पटत नाही अशी एक गोष्ट की बाबा ब्रेकफास्ट का करायचा, किंवा त्याच्यामध्ये खूप कॉन्ट्रोवर्सीज आहेत, मग कोणी असं सांगतं कोणी तसं सांगतं. यामध्ये जनरली प्रत्येकाचं, आता जसं आपण की व्यक्ती तेवढ्या प्रकृती, तर तसंच असणार आहे की जेवढ्या लोकांचे तुम्ही सल्ले घेता किंवा प्रत्येकाचं काहीतरी वेगळी थेरी आहे. बरं, असंही म्हणू शकत नाही आपण की कोणाचं चूक आणि कोणाचं बरोबर. जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते किंवा बऱ्याच वेळेला सांगते की तुमच्या बॉडीला जे सूट करेल, तुमची आधीपासूनची लाईफस्टाईल जशी आहे तसं ठेवा आणि आपल्या बॉडीला काय सूट होतं याचा विचार करा. यामधून काहीतरी चांगलं घ्यायचं, त्यामधून काहीतरी चांगलं घ्यायचं, असं करून आपला जे काही रुटीन आहे हे आपण परफेक्टली व्यवस्थित ठेवलं पाहिजे. तर या सगळ्यामध्ये कुठेतरी असं होतं की आता कॉन्ट्रोवर्सीचा विषय बाजूला ठेवलात तर मी माझ्या याच्याप्रमाणे जसं सांगते की मी डाएट देताना किंवा माझ्या पेशंटना मी डाएट देताना नक्की सांगते की तुम्ही नाश्ता नक्की करा. आता यामध्ये सगळ्यामध्ये की बाबा नाश्ता का महत्वाचा आहे, तर ब्रेकफास्ट याचा अर्थच असा आहे की विच ब्रेक्स द ओव्हरनाईट फास्ट. रात्रभर आपलं पोट रिकामं असतं आणि त्यामुळे ही जी सकाळी एनर्जी आपल्या बॉडीला पाहिजे असते तर ही जर आपण दिली नाही तर आपला दिवसभराचा स्टॅमिना कमी होतो आणि जी भूक लागते आपल्याला ही दिवसभरात खूप जास्त किंवा ऑड वेळेला लागते. आपल्या दिवसभराचं जे काही आपल्याला कॅलरीज लागतात त्यातल्या 20-35% कॅलरीज हा आपला ब्रेकफास्ट पुरवतो, म्हणजे आपल्याला या नाश्त्यामधून घ्यायच्या असतात. तर अगदी साधी सोपी गोष्ट आहे की जेव्हा आपण वजन कमी करत असतो, आता मोस्टली या व्हिडिओचा विषय असा असणार आहे की जे वेट लॉस डाएटवर आहेत तर त्यांनी वजन कमी करण्यासाठी काय नाश्ता घ्यायला पाहिजे. ओके, तर या सगळ्यामध्ये कुठेतरी असं होतं की बाबा फक्त वजन कमी करणाऱ्यांनीच नाश्ता घ्यायचा का, असं नाहीये. तर वजन कमी करणाऱ्यांसाठी ब्रेकफास्ट महत्वाचा तर आहेच, पण अदरवाईज आपली हेल्थ चांगली ठेवण्यासाठी पण तुमची दिवसभराची एनर्जी टिकून राहण्यासाठी सुद्धा नाश्ता करणं हे खूप गरजेचं आहे. तर आता ब्रेकफास्ट जसं मी सांगितलं की हे सगळे त्याचे दिवसभराचं जे काही तुमचं कॅलरी इनटेक किंवा हे जो आहे हा 20-35% कॅलरी इनटेक हा आपण नाश्त्यामधून पूर्ण करून घेतला पाहिजे. तर या सगळ्यामुळे की तुमची दिवसभराची एनर्जी राहणं, तुमचं कॅलरी मेंटेन राहणं, हे सगळं काम हे नाश्ता करतं. तर या सगळ्यामध्ये मग आपण जेव्हा प्रत्येक वेळेस म्हणतो की नॉट ओनली फॉर वेट लॉस बट फॉर गुड हेल्थ, जर तुम्ही चांगले ऑप्शन निवडले मग ते ब्रेकफास्ट असो, लंच असो किंवा डिनर असो, या सगळ्यामध्ये जेव्हा आपण हेल्दी ऑप्शन निवडतो तेव्हाच आपला हेल्थ जी काही आहे ही चांगली राहायला मदत होते. आणि ऑफकोर्स वेट लॉससाठी जर म्हणाल तर मी काही ऑप्शन देईन की बाबा नाश्ता, एक तर सगळ्या लोकांच्या डोक्यामध्ये एक कन्फ्युजन असतं की बाबा नाश्ता कधी करावा. तर जनरली आता सपोज प्रत्येकाच्या उठण्याची वेळ, एक तर सकाळची वेळ ही प्रत्येकाची घाई गडबडीची वेळ असते, म्हणजे किंवा मुलांच्या शाळा किंवा ऑफिस किंवा कामाला जायचं आहे, या सगळ्या गडबडींमध्ये कुठेतरी की बाबा असं ऑप्शन पाहिजे की नाश्ता साधा सोपा आणि सुटसुटीत असावा. बरोबर, तर या सगळ्यामध्ये कुठेतरी काय होतं की ऑप्शन्स जेवढे आपण देऊ तेवढे आपण एकाच वेळेस किंवा आज हे घेतलं उद्या ते घेतलं असं करून सुद्धा आपण आपल्या बॉडीची नीड ही पूर्ण करू शकतो. तर प्रत्येकाची घाई गडबडीची वेळ असताना ऑप्शन्स असे पाहिजेत जसं मी म्हणलं की अगदी पटकन करता येतील आणि पोट सुद्धा भरेल. बरेच जण आपण काय करतो की जाऊ देत आता घाई झाली आता उठायला वेळ झाला मग पटापट आवरायचं कसं तरी जायचं, मग तो ब्रेकफास्ट स्किप होतो. ब्रेकफास्ट स्किप झाल्यानंतर काय होतं, दुपारचं जेवण कसं तरी पटापट कामामध्ये उरकायचं आणि मग रात्री आल्यानंतर दिवसभराचं सगळं भरून काढायचं. असं करू नका, दिस इज द
व्हेरी रॉंग मेथड आणि यामुळे वेट गेन होण्याचं हे एक महत्वाचं कारण आहे. त्यामुळे दिवसभराची आपली जी काही तुमचा मेंदू काम करतो किंवा आपल्याला काम करायचं आहे तर कामाच्या ठिकाणी जशी आपल्या बॉडीला गरज आहे तशी ब्रेनलाही गरज आहे. त्यामुळे ही गरज पूर्ण होणार कुठून? यासाठीही आपल्याला डाएटच चांगलं घ्यावं लागेल ना. तर हे सगळं करताना ब्रेकफास्ट करणं हे यासाठीच महत्वाचं आहे. तर वजन कमी करण्यासाठी तर मी म्हणलं की ब्रेकफास्ट तर अजिबात चुकवू नका. 3 इम्पॉर्टंट मील्स, ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर, हे मी वेट लॉस टिप्स व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आणि बऱ्याच वेळेला सांगितलंय की हे 3 मील्स कधीही चुकवू नका. ओके, कमी खाणं, कमी खाताय म्हणून वजन कमी होतं असं होत नाही, त्याचा उलट इफेक्ट होतो. आता जसं मला बरेचसे फोन येतात की मॅडम मी इतकं कमी खाते ना तरी वजन का वाढतंय, हेच मला इथे सांगायचं आहे की कमी खाऊन वजन कमी होत नाही. तुम्हाला व्यवस्थित खाल्लं पाहिजे आणि प्रॉपर हेल्दी खाणं असलं पाहिजे तर वजन कमी होतं. तर यामध्ये मला एक अगदी अंडरलाईन लाईन सांगायची आहे, ती म्हणजे ब्रेकफास्ट हा हेवी नसावा तर हेल्दी असावा. ठीक आहे, तर बऱ्याच वेळा आपण म्हणतो की ब्रेकफास्ट हेवी पाहिजे, ब्रेकफास्ट हेवी पाहिजे. तर माझं असं म्हणणं की ब्रेकफास्ट हेवी पेक्षा हेल्दी असणं जास्त गरजेचं आहे. म्हणजेच काय? तर क्वांटिटी पेक्षा क्वालिटी ही जास्त महत्वाची आहे. तर जरा काही ऑप्शन सांगते मी तुम्हाला. जे नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांना बॉइल्ड एग, व्हाईट पोर्शन फक्त. मी आता हे आपण वजन कमी करण्यासाठी बोलतोय म्हणून सांगते. तर एग व्हाईट आणि 2 उकडलेली अंडी, 2 किंवा 3, जसं तुमच्या, आता हा मी जनरल प्लॅन सांगते ओके, किंवा जनरल मी उदाहरणं देते. तर या सगळ्यामध्ये प्रत्येकाच्या व्यक्तीनुसार डाएट, त्याचं एज, त्याचं वेट, त्यानंतर त्याच्या सवयी, त्याचा बाकी काही आजार, थायरॉइड, PCOD, डायबिटीज, किडनी, एनिथिंग, कुठल्याही डिसीजमध्ये डाएट हे सेम नसतं. प्रत्येक व्यक्तीची गरज फूडची ही वेगवेगळी असते. त्यामुळे शक्यतो मी जे सांगते हे जनरल डाएट आहे आणि जनरल टिप्स मी सांगते, तर त्या नक्की कन्सिडर करा. आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला फोन करून किंवा कमेंट्समध्ये विचारू शकता. तर हे जे आहे की 2 किंवा 3 तुमच्या नीड प्रमाणे वी बॉइल्ड एग व्हाईट, म्हणजे फक्त पांढरा भाग हे घेऊ शकता. जे हे फक्त नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी, जे अंडा किंवा बाकीचं काही खात नाही तर त्यांना ऑप्शन ही बरेचसे आहेत. जनरली इथे मी सांगते की ब्रेकफास्टला प्रोटीन जेवढं जास्तीत जास्त घ्याल तेवढं वजन कमी करायला जास्त सोपं होतं. आपल्याला सगळ्यांना माहितीये की वजन कमी करायचं असेल तर प्रोटीन हे गरजेचं आहे. मग आपण काय करतो की वजन कमी करणे, प्रोटीन कधी घ्यायचं हे माहिती नसतं. तर जनरली हे जे 3 मील्स आहेत की ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर, तर यामध्ये ब्रेकफास्ट आणि लंच यामध्ये जास्तीत जास्त प्रोटीन इन्क्लूड करा आणि डिनरला प्रोटीन कमी घ्या, कारण प्रोटीन्स हे पचायला जड असतात तुलनेनी. सो कम्पॅरेटिव्हली ब्रेकफास्टला जेवढे जास्तीत जास्त प्रोटीन घेता, कारण आपली डायजेस्टिव्ह पॉवर ही सकाळी खूप चांगली असते, त्यामुळे ब्रेकफास्टला तुम्ही जितके प्रोटीन घ्याल तेवढे आपली बॉडी ते पटकन ऍब्झॉर्ब करते आणि दिवसभर तुम्हाला किंवा लंचला म्हणा किंवा दुपारपर्यंत म्हणा तुम्हाला भूक खूप कमी लागते, पोट एकदम भरलेलं राहतं, दिवसभराची एनर्जी देतं. त्यामुळे बेस्ट वे टू गेट युअर प्रोटीन इज फ्रॉम ब्रेकफास्ट. ओके, सो ब्रेकफास्ट मधून जेवढे जास्तीत जास्त प्रोटीन्स घ्याल तेवढं तुम्हाला चांगला वजन कमी करण्यासाठी फायदा होणार आहे. तर एक तर आपलं झालं की जे अंडा खातात त्यांच्यासाठी बॉइल्ड एग व्हाईट. त्यानंतर दुसरी गोष्ट ओट्स. आता तुम्ही हे ओट्सचा उपमा, दलिया जे तुम्हाला पाहिजे ते घेऊ शकता. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे हिरवे मूग, उकडलेले हिरवे मूग. या हिरव्या मुगाचा तुम्ही डोसा किंवा नुसते उकडलेले हिरवे मूग किंवा त्याचं थोडंसं स्प्राउट, सॅलड आपण स्प्राउट म्हणतो तर तसं थोडंसं घेऊ शकता. आता हे तुम्ही फक्त 2 चमचे खाल्लं म्हणजे तुमचा नाश्ता झाला असं नाही, तर याबरोबर तुम्ही रव्याचा उपमा, शेवईचा उपमा 1 बाउल आणि त्याच्यामध्ये फक्त भाज्या घातलेल्या असाव्यात की जेणेकरून एक छोटी वाटी जरी घेतली तरी सुद्धा ते तुमच्या बॉडीला सफिशियंट असावं. आता याबरोबर इधर तुम्ही हिरवे मूग घेऊ शकता उकडलेले किंवा बॉइल्ड एग घेऊ शकता, ऍज पर तुमचं डाएट जसं आहे त्याप्रमाणे. पुढचा जो आहे मी म्हटलं की हिरव्या मुगाचा डोसा, तर हा डोसा आणि चटणी हे पटकन तुम्हाला जेव्हा काम नसेल त्यावेळी किंवा मिक्सरमधून काढलं तुम्ही रात्रभर मूग भिजत ठेवून तरी सुद्धा पटकन होण्यासारखा पदार्थ आहे, तर तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही हे चॉईसेस निवडा. हे प्रोटीन्स मी जसं म्हटलं की जास्तीत जास्त तुमच्या ब्रेकफास्ट ऑप्शनला असले पाहिजेत. तर कधी कधी जेव्हा तुम्हाला तुम्ही एक्सरसाइज करून येता किंवा काही करून येता तर मग उकडलेला बटाटा एखादा,
त्यानंतर कधी कधी व्हीट ब्रेडचे टोस्ट, जेव्हा आपण की थोडंसं काहीतरी चेंज पाहिजे ओके, तर तुम्ही असे घेऊ शकता. त्यानंतर शक्य असल्यास एखादं फळ, की जर आपल्याला माहिती की बाबा नंतर आपल्याला खायला जमणार नाहीये, तर फ्रूट खाण्याचं बेस्ट टायमिंग हे मी लास्ट एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं, ब्रेकफास्ट आणि लंचच्या मध्ये. पण जर असं वाटलं कधी की नाही बाबा आता वेळच नाहीये ब्रेकफास्ट काही करायला, तर अगदीच काही नाही तर एखादं फ्रूट तरी ब्रेकफास्टला नक्की घेऊ शकता. मध्यामध्ये सफरचंद, पपई, डाळिंब, मिक्स फ्रुट्स जे काही असेल तर असं घेऊ शकता. जर एक्सरसाइज करत असाल तर बनाना किंवा केळं घेऊ शकता. त्यानंतर थोडंसं असं वाटलं तुम्हाला की बाबा काही पनीर किंवा अशा डिशेस काही लंचला तर घ्याच, पण लंचपेक्षा जर आज मला लंच करायचं नाही आहे किंवा मला उशीर होणार आहे तर फक्त पनीर थोडंसं तव्यावर तिखट मीठ घालून परतून घेतलं तरी सुद्धा चालेल. तर असे काही डिफरंट डिशेस तुम्ही ब्रेकफास्टमध्ये तुमच्या इन्क्लूड करू शकता. तर या सगळ्यामध्ये कुठेतरी एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचं पोट व्यवस्थित भरलं पाहिजे आणि हेवी नाही तर हेल्दी नाश्ता असला पाहिजे. तर आता हे सगळं झालं की बाबा काय घ्यावं आणि काय नाही, ऑप्शन आपल्याकडे भरपूर असतात. इडली सांबार अगदी चांगला ऑप्शन आहे की जो आपण आठवड्यातनं शक्यतो एकदा किंवा दोनदा बनवतो प्रत्येकाच्या घरी. तर इडली ही अतिशय पचायला हलकी आणि साधा सोपा आहार आहे. तर यामध्ये खोबऱ्याची चटणी न घेता डाळ घ्या, सांबार घ्या, की ज्यामुळे प्रोटीनचा सोर्स परत एक तुमचा यामध्ये जाईल. आणि इडली सांबार अगेन इट्स अ बेस्ट ऑप्शन. साध्या डोसापेक्षा मिक्स डाळींचा डोसा जर घेतला घरी बनवलेला आणि नॉनस्टिक पॅनवरचा, म्हणजे कमी तेल, तूप, बटर घातलेला, तर तो सुद्धा एक चांगला ऑप्शन आहे. आणि त्याबरोबर फक्त तुम्ही इडली, डोसा किंवा हे जे घेता सगळं बेसिकली, तर याबरोबर कुठेही मुगाचा डोसा, जो मी मगाशी म्हणला हिरव्या मुगाचा, प्रोटीन तर ह्यात सगळं गेलंच, फक्त खोबरं न वापरता कोथिंबीर, पुदिना याची चटणी घ्या. म्हणजे मग ती जास्त आपलं काय म्हणजे एक पचन शक्ती सुधारते आणि खोबरं जे काही आहे ते आपल्याला अवॉइड करता येतं. तर या सगळ्यामध्ये हे बेस्ट ऑप्शन आहेत की जिथे तुम्ही घेऊ शकता. आता हे सगळं कळलं तुम्हाला की ऑप्शन घ्यायचे काय, मग अवॉइड काय काय करायचे, तर ब्रेकफास्टला कार्बोहायड्रेट्स कधीही घेऊ नका ज्यांना वजन कमी करायचंय. बऱ्याच जणांचे मी ऐकते की आम्ही ब्रेक नाश्त्याला पण चपातीच घेतोय, चहा चपाती कसं तरी खाते, दुपारी पण चपातीच असते, रात्री पण तेच असतं. तिन्ही वेळेला जर तुम्ही कार्बोहायड्रेट्सच घेताय तर तुमची प्रोटीनची गरजही पूर्णच होणार नाही. आणि मग दिवसभर जेव्हा तुम्ही नाश्त्याला कार्बोहायड्रेट घेता, म्हणजे पराठा, पोळी किंवा कॉर्नफ्लेक्स किंवा आपण असं म्हणतो की काही जणांना जसं की बाबा पुरी भाजी, त्यानंतर साबुदाणा, हे जे पदार्थ आहेत हे ब्रेकफास्टला शक्यतो घेऊ नका ओके. अगदीच जेव्हा ठीक आहे बाबा अगदी ऑप्शनच नाही आहे त्यावेळेची गोष्ट वेगळी, पण शक्यतो कार्बोहायड्रेट्स किंवा गोड गोष्टी ज्या आहेत, म्हणजे शिरा किंवा गोड पदार्थ, हे शक्यतो नाश्त्याला अवॉइड करा ज्यांना वजन कमी करायचं आहे. यामुळे काय होतं, तर एक तर दिवसभराची सुस्ती राहते जेव्हा तुम्ही नाश्त्याला हे कार्बोहायड्रेट्स घेता, जे मी आता पदार्थ सांगितले, चपाती भाजी, साबुदाणा, त्यानंतर पुरी भाजी किंवा हेवी स्टफ पराठे ओके, हे शक्यतो चपाती, हे शक्यतो नाश्त्याला घेऊ नका. दिवसभराची सुस्ती राहते आणि कार्बोहायड्रेट्स तुमचं मेटाबॉलिझम जर तुम्ही सकाळी सकाळी घेतलं तर तुमचं मेटाबॉलिझम कमी करतात, त्यामुळे दिवसभराचं फॅट पर्सेंटेज जे आहे तुमचं हे वाढतं. त्यामुळे हे पदार्थ नाश्त्याला नक्की टाळा ज्यांना वजन कमी करायचं आहे आणि ऑफकोर्स हेल्थ मेंटेन करायची आहे. तर आजचं कन्फ्युजन मला वाटतं की मी बऱ्याच जणांचं या व्हिडिओमध्ये, आजच्या व्हिडिओमध्ये दूर केलेलं आहे. ज्यांना काही क्वेरीज असतील त्यांनी नक्की कमेंट्समध्ये मला सांगा, मला फोन केला तरी सुद्धा चालेल. या सगळ्यामध्ये मी जे सांगते की बाबा नाश्त्याला काय घ्यायचं, का महत्वाचं आहे, कसं आहे, बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन आहे, तर हे सगळं मला वाटतं मी आजच्या व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी सॉल्व्ह झालं असेल. तर नक्की फॉलो करा, नाश्त्याला जे काही मी पदार्थ सांगितले आहेत ते नक्की घेऊन बघा आणि जे नाही सांगितले आहेत ते अवॉइड करा. त्यामुळे नक्की एक आपण जे म्हणतो की तुमचं वजन कमी करायला त्याचा हातभार नक्की लागणार आहे. आणि दिवसभराचा तुमचा जो स्टॅमिना आहे किंवा एक कामाचं काय म्हणतो आपण त्याला की एक प्रेशर जे आहे हे कमी करायला सुद्धा हे ब्रेकफास्ट ऑप्शन जे आहेत ते तुम्हाला मदत करतील आणि तुमची हेल्थ मेंटेन ठेवायला त्याचा चांगला उपयोग होईल. तर हे नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला किती फरक पडला. धन्यवाद.